भारतीय बौद्ध महासभा व ब्राइट आर्मी निप्पाणी तालुका हंचिना शाखेच्या वतीने भारत कन्या मनीषा हत्याकांड निषेध सभा संपन्न। निषेध सभेच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व फोटोपूजन करून स्त्री शरण पंचशील ग्रहण करण्यात आले, त्यानंतर मनीषा वाल्मिकी हिला आदरांजली वाहण्यात आली। देशभरात गाजत असलेल्या मनीषा वाल्मिकी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व ब्राइट आर्मी हंचिना शाखेच्या वतीने जोरदार सभा करण्यात आली। दिनांक 5 ऑक्टोबर 2020 सोमवार रोजी हंचिनाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ही सभा संपन्न झाली। मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक या सभेला उपस्थित होते। यावेळी मनीषाला न्याय मिळाला पाहिजे अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। भारतीय बौद्ध महासभा व ब्राइट आर्मीचे वॉरियर बाळासाहेब कांबळे यांनी या प्रसंगी या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध करून राजकीय व सामाजिक परिस्थिती यास जबाबदार असल्याचे प्रतिपादन केले। भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा महासचिव व ब्राइट आर्मी कर्नाटक राज्य प्रभारी आयुक्त महेश धम्मरक्षित यांनी या घटनेचा तीव्र निषेध करताना भारतीय बौद्ध महासभा आणि ब्राइट आर्मीची अधिकृत भूमिका देखील जाहीर केली। ते म्हणाले की असे हत्याकांड जातीय मानसिकतेतून घडतात, असे असंख्य हत्याकांड देशात स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर देखील घडत आहेत। वेगवेगळे पक्ष सत्तेत येतात व जातात, परंतु असे जातीय हिंसाचार कधीच थांबले नाहीत। राजकीय परिस्थिती व सत्ताधारी पक्ष यास जबाबदार आहेत, परंतु त्यापेक्षा जातीयवाद, जातीय मानसिकता, उच्च नीचतेची भावना ही याचे मूळ कारण आहे। आज देश धर्म व जातीत विभागला गेला आहे, त्यामुळे फक्त आम्ही भारतीय आहोत ही संकल्पना बंधुभावना अद्याप निर्माण झाली नाही। आम्ही सर्व भारतीय आहोत अशा विचाराचा प्रसार झाला तर एक मिनिटात जाती नष्ट होऊ शकतात। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गाने देशाने वाटचाल केली तर सामाजिक समता, बंधुभाव निर्माण केला, स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तरच हे हत्याकांड, हिंसाचार थांबू शकतात। आम्ही भारतीय बौद्ध महासभा व ब्राइट आर्मीच्या वतीने हे कार्य हाती घेतले आहे। यापुढे सर्वांनी हातात हात घालून संघटित व्हावे आणि आज जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी काम करावे, असेही आवाहन महेश धम्मरक्षित यांनी केले। खैरलांजी, उन्नाव, नितीन आगे, जवखेड तिहेरी हत्याकांड, विराज जगताप, अरविंद बनसोडे इत्यादी घटनांना यावेळी उजाळा देण्यात आला। यावेळी BSPचे कार्यकर्ते आयु भिकाजी कांबळे यांनी आपण सत्तेत जाणे आणि सत्ता का महत्वाची आहे हे सांगून अनुवादी सरकाराचा निषेध व्यक्त केला। तसेच यावेळी भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा सल्लागार समिती सदस्य आयु पंडित कांबळे, भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा संस्कार प्रमुख आयु नरजित विटे व भीमकन्या प्रज्ञा कांबळे, भारतीय बौद्ध महासभा शाखा यमगरणीचे वॉरियर आयु संदीप कांबळे यांनीही आपल्या मनोगतातून निषेध व्यक्त केला। या कार्यक्रमाचे स्वागत भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा संघटक आयु नवनाथ शिंगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कुमार कांबळे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार RPI करवीर तालुका संघटक व उत्तमदादा कांबळे फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र ढाले सर यांनी केले। या सभेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, ब्राइट आर्मीचे वॉरियर्स नितीन कांबळे, धनंजय सुनील चौंडाळे, धनंजय चौंडाळे, डॉक्टर कुमार कांबळे, सिद्धार्थ कांबळे, महादेव कांबळे, राजाराम कांबळे, शिवाजी वराळे, अजित कांबळे, गंगाराम पनदे, सातगोंडा ढाक, आनंदा वराळे, विक्रम ढाले, कल्पना चौंडाळे, संगीता कांबळे, नीता कांबळे, दीपाली रत्नाकर, गीता कांबळे, सुरेखा कांबळे, शोभा कांबळे, तसेच लहान मोठे सर्व महिला वॉरियर आणि बौद्ध समाज यमगरणी, नांगनूर, आपाचीवाडी, कोगनोळी, सुळगाव या भागातील सर्व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।